बातमी उस्मानाबाद हूँ। उस्मानाबाद मध्ये काळ्या जादूसाठी खोदकाम केल्याप्रकरणी बार्शीचे निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांच्या मुलासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। जादू टोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय। राज्य सरकारनं जादू टोणा विरोधी कायदा केला असताना या प्रकरणात निवृत्त पोलीस निरीक्षकांवरच गुन्हा दाखल झालाय। उस्मानाबादच्या भूम तालुक्यात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या टोळीचा या निमित्तानं पर्दाफाश झालाय। या टोळीला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले। हे टोळकं ज्या जीपमधून आलं होतं त्या जीपची ग्रामस्थांनी तोडफोड केली आहे। ग्रामस्थांनी एकाला पोलिसाच्या ताब्यात दिलंय। घटनास्थळावरून खोदकाम आणि पूजेचं साहित्यही जप्त करण्यात आलंय। एवढंच, राज्यभरातून आता जादू टोणा विरोधी कायद्याचा पहिला दणका तोही निवृत्त पोलीस निरीक्षकाला बसलाय। भाऊसाहेब आंधळकर हे नाव या अगोदरही वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमी चर्चेत आलंय, मात्र या निमित्तानं चर्चेत आलंय ते थेट गुप्तधनाच्या शोधासाठी। तिथं पूजा अर्चा मांडण्यात आली होती, त्या ठिकाणी खोदकाम चालू होतं, पण आमच्या जागरूक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हा प्रकार लक्षात आल्यानंतर हा प्रकार त्यांचा हाणून पाडलेला आहे। त्या ठिकाणी आलेली गाडी स्कॉर्पिओ गाडी फोडलेली आहे। एक जणाला पुण्याचा एक नेता आहे, त्याला पोलीस स्टेशनला आम्ही फोन करून, माननीय पी आयला फोन करून त्या ठिकाणी त्यांना उचलून नेलेलं आहे, अटक केलेली आहे। गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे असं आम्हाला पोलीस स्टेशन सांगतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।